लोकांचे पैसे तुम्हाला परत करावेच लागतील. तुम्ही काहीतरी तर करा साहेब. ह्या सर्व इस्टेटीची मालकी नेहा माने यांच्याकडेच असावी अशी मी कोर्टाला विनंती करतो. शार्दूल माने हे आता पूर्णपणे बरे झालेले आहेत. त्याला कुठल्याही केअरटेकरची गरज नाहीये. ते स्वतःची जबाबदारी स्वतः सांभाळू शकतात. फोन का कट केला हिने. जाऊ मे बी एखाद्या कामात बिझी असेल. नंतर करतो फोन. शार्दूल माने जेव्हा तुमची स्मृती परत आली तेव्हा तुम्ही कुठे होतात? हॉस्पिटलमध्ये. गुड. आणि जेव्हा स्मृती गेली तेव्हा तुम्ही कुठे होतात? महाबळेश्वरला. वा. म्हणजे ह्या दोन घटनांच्या मधल्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या तुम्हाला अजिबात आठवत नाही बरोबर? नाही. वा. मग तुमचं लग्न झालंय, तुम्हाला एक मूल आहे, तुमच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठून कळल्या? नेहाकडून आणि घरातल्या इतर व्यक्तींकडून. आणखीन काय काय समजलं तुम्हाला? हेच की ज्यावेळी माझी स्मृती गेली होती त्यावेळी मी 5-6 वर्षाच्या मुलासारखा वागत होतो. मला काहीच समजत नव्हतं, काहीच कळत नव्हतं. अशा वेळी माझा सांभाळ नेहाने केला. माझी शुश्रूषा नेहाने केली. आता मला एक सांगा की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मान्य आहेत की हे कोणीतरी सांगतंय म्हणून तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवलात? हो मान्य आहे. नाही पण तुम्हाला तर काहीच आठवत नव्हतं मग तरी सुद्धा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मान्य केल्यात, याच्या मागे काही विशिष्ट कारण? नाही, कारण असं काही नाही आहे. अरे शुअर? या आय एम शुअर. म्हणजे मला स्वप्नात थोडं थोडं दिसत होतं तेवढंच. आय सी. म्हणजे ह्या सगळ्या ज्या घडून गेलेल्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला हळूहळू आठवत होत्या करेक्ट? हो म्हणजे. नाही बरोबर हो की नाही? ऑब्जेक्शन मिलॉर्ड. ऑब्जेक्शन ओव्हरूल्ड. माझ्या अशिलाला त्यावेळेस काहीच आठवत नाहीये. हे स्टेटमेंट खोडून काढण्यासाठी ऍडव्होकेट पांढरे त्यांना प्रेशराइज करून त्यांचे स्टेटमेंट बदलण्यासाठी भाग पाडतायत. नाही ओर ऑनर. शार्दूल माने यांची मेमरी हळूहळू परत येईल असं त्यांच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि नेमकं तसंच घडतंय. शार्दूल माने ह्याला हळूहळू का होईना पण घडलेल्या गोष्टी पुन्हा आठवायला लागल्या आणि डॉक्टरांचा तसा रिपोर्टही आहे माझ्याकडे. ऑब्जेक्शन ओव्हर रूल. थँक यू. तर मिस्टर शार्दूल माने नेहाने तुमची काळजी घेतली, तुमचा सांभाळ केला, ह्या गोष्टी तुम्हाला मान्य आहेत बरोबर?
हो योर ऑनर यांच्या ह्या स्टेटमेंटवरनं एक गोष्ट क्लियर होती की पूर्वी शार्दूल मानियांना ज्या गोष्टी आठवत नव्हत्या त्या आता हळूहळू आठवायला लागल्या. मे बी आत्ता ज्या गोष्टी त्यांना आठवत नाहीये किंवा ज्या गोष्टी ते मान्य करत नाहीये त्या गोष्टी त्यांना आठवायला लागतील, ते मान्य करायला लागतील आणि मग त्यावेळेला त्यांची मतं जी आत्ता आहेत ती तशीच असतील का? तर युअर ऑनर शार्दूल माने यांच्या मेंदूची अस्थिरता, त्यांना पडणारी स्वप्न आणि त्यांनी स्वतः केलेलं स्टेटमेंट यावरनं आपल्या एक गोष्ट लक्षात येते की त्यांची तब्येत अजूनही पूर्णपणे सुधारलेली नाही आहे. डॉक्टरांची ट्रीटमेंट अजूनही चालू आहे. त्यामुळे अशा मानसिक अस्थिरतेच्या अवस्थेमध्ये एवढ्या मोठ्या इस्टेटीची जबाबदारी ते कशी स्वीकारणार, कशी सांभाळणार? म्हणूनच धनाजीराव माने यांनी नेहा माने यांच्यावरती ह्या इस्टेटीची जबाबदारी दिलेली होती आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी त्या पूर्णपणे सक्षम आहेत, समर्थ आहेत. म्हणूनच ह्या इस्टेटीची जबाबदारी आणि मालकी नेहा माने यांच्याचकडे असावी अशी माझी कोर्टाला विनंती आहे. That's all, Your Honor. माझ्या अशिलाच्या बुद्धिमत्तेच्या अस्थिरतेवरच प्रश्न उभा केलाय ॲडव्होकेट पांढरे यांनी. तर मी त्यांना हे सांगू इच्छितो की नेहा माने आणि शार्दूल माने यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्यांची परिस्थिती याच्यापेक्षाही वाईट होती. त्यांना आपलं चांगलं वाईट काहीही कळत नव्हतं. मग अशा परिस्थितीत झालेलं लग्न हे व्हॅलिड मानलं जाऊ शकतं का? या मुद्द्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहतं मला वाटतं. ऑर्डर ऑर्डर. मलॉर्ड, ॲडव्होकेट पांढरेंना मला आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो. जर आज धनाजीराव माने जिवंत असते तर त्यांनी आपली सगळी प्रॉपर्टी आपल्या मुलाच्या नावे म्हणजे शार्दूल मानेच्या नावे केली नसती का वारसा हक्काप्रमाणे? जर तरच्या भाषेवरती कोर्टाचे निकाल लागत नसतात ॲडव्होकेट काय कुवा? जर तरची भाषा तुम्ही सुरू केली ॲडव्होकेट पांढरे तरी सुद्धा. हे बघा पांढरे, ऑर्डर ऑर्डर. मला असं वाटतं दोन्ही पक्षांनी एकमेकांशी न भांडता कोर्टापुढे आपली बाजू स्पष्टपणे मांडावी. सॉरी सर, मला वाटतं मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की माझ्या अशिलाची त्यावेळेस स्मृती गेली असल्यामुळे त्यांच्या वडिलांची इस्टेट त्यांच्या नावे करण्यात आली नाही जी खरं तर वारसा हक्काने त्यांनाच मिळायला हवी. त्यामुळे माझी कोर्टाला नम्र विनंती आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून मगच निकाल द्यावा. युअर ऑनर, माझं म्हणणंही नेमकं तेच आहे. सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच कोर्टाने निर्णय द्यावा. कारण युअर ऑनर, तुमच्या ह्या निर्णयावरतीच एका स्त्रीच्या संसाराचा आणि एका मुलाच्या भविष्याचा प्रश्न अवलंबून आहे. दॅट्स ऑल युअर ऑनर. हॅलो सचिन म्हात्रे. हां बोलतोय. मी इन्स्पेक्टर जाधव बोलतोय. हां इन्स्पेक्टर बोला, काय झालंय? म्हात्रे साहेब, त्या भाऊला शोधायला माझी माणसं पाठवली होती. हां मग काही तपास लागला? हो, तो स्वतःच पोलीस स्टेशनला आलाय आणि म्हणतो मला अटक करा. हां आलेलो आहे मी, तुम्ही मला बिंदास अटक करा. काय तुम्हाला पाहिजे? जरा घाबरे. पण इन्स्पेक्टर साहेब, तो स्वतःहून असं कसं करेल? तेच कळत नाहीये, खूपच डॅमेज दिसतोय. तुम्ही काहीच काळजी करू नका, घेतो त्याला फैलावर चांगलाच. बघू मॅडम, मला बोलायचं त्यांच्याशी. बघू इन्स्पेक्टर काय म्हणतो तो? त्याला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. द्या त्याला फोन द्या जरा.
हाँ नमस्कार म्हात्रे साहेब. नाही म्हटलं तुम्हाला पटलं नसेल पण बघा आम्हाला केवढी काळजी आहे तुमची. हा मला शोधत शोधत कुठं कुठं फिरला असता हो तुम्ही, म्हणून कशाला तुम्हाला त्रास द्यायचा, म्हणून स्वतःहून इकडून हजर झालोय. मला चला अटक कर मला, आता ते मला अटक करतील ना आत टाकतील. झालं म्हणजे आता तुम्ही समजणार. चला आता भाऊ घाबरला. हा तसं काय नाही, मी पहिलं सांगतो तुम्हाला, ते मला अटक करतील आत टाकतील ठीक आहे, पण मी सुटून येणार परत भेटायला माझ्या पोराला येणार. मग तुम्ही मला परत अटक करायला सांगाल, ते मला परत धरतील आत टाकतील, पण मी परत सुटणार परत येणार भेटायला. परत तुम्ही अटक कराल परत येणार भेटायला. तुम्ही किती वेळा अटक केली ना तरी लय वेळा येणार मी भेटायला, कारण माझ्या पोराला भेटल्या बिगर मी राहणार नाही. कळलं? दे जास्त बोलला मी दे बोलू पण देत नाही. हॅलो म्हात्रे साहेब, याच्या बोलण्याकडे काहीच लक्ष देऊ नका हो, असले भरपूर केसेस पाहिल्यात, तुम्ही काहीच काळजी करू नका, बघतो ह्याचं काय करायचं ते. इन्स्पेक्टर तो खूप डेंजरस माणूस आहे, तो काहीही. तुम्ही काहीच काळजी करू नका, असल्या भरपूर केसेस सुधारल्यात आम्ही. फोन ठेवतो आणि याचा समाचार घेतो. ठीक आहे. बाबा मला तर काही सुचत नाहीये. अहो शार्दूलचा ताप उतरतच नाहीये काही केल्या, आणि ताप उतरत नाही त्यामुळे अशक्तपणा वाढत चाललाय. हो संयोगिता, डॉक्टर म्हणालेत ना की हा ताप उतरायला वेळ लागतो म्हणून, औषध दिलीत ना त्याने, मग होईल बरा तो. बाबा जोपर्यंत त्या माणसाचं येणं बंद होत नाही ना तोपर्यंत मला नाही वाटत काही होईल म्हणून. तो अपशकुनी आहे, त्याची दृष्टी लागली आहे माझ्या बाळाला, त्याच्यामुळेच झालं हे सगळं. अगं राग कशाला करतेस, पोलिसांनी पकडलंय ना त्याला, लॉकअप मध्ये आहे तो. त्याचं काही सांगता येतं का बाबा, तिथून येईल कसा तरी सुटून तो, तरी आपल्या वाईटावरच टपलाय. बाबा त्याची सावली सुद्धा माझ्या मुलावर पडायला नको असं काहीतरी करायला हवंय. तुम्ही एकदा यांच्याशी बोला ना, म्हणावं त्याला घालवून दे इथून कायमचा, या शहरातही राहायला नको तू. तो जर पुन्हा घरात आला ना माझ्या तर मी जीव घेईन बाबा त्याचा सांगून ठेवते. शांत हो संयोगिता शांत हो, असं चिडून काय होणार आहे का, आपण सगळे आपल्या परीने प्रयत्न करतो आहोत ना, हे बघ सगळं काय ठीक होईल, शार्दूल पूर्णपणे बरा होईल, तू त्याला औषधं वेळेवर देतेस ना. हो झालं तर. बाबा एकदा दादाशी बोलून बघू का? नाही नको, हे बघ ह्याविषयी तू कोणाशी काहीही बोलू नकोस, आपल्या घरातले प्रकरण आपण सॉल्व करायला हवीत. तू काही काळजी करू नको, शार्दूल लवकर बनवाय. बघते मी. पुरे मला आणि माझ्या कंपनीला रसातळाला नेण्याकरता जाणून बुजून रचलेलं षडयंत्र आहे. पण सर हे सगळं कोण करणार आहे? आपलीच माणसं आहेत जी आता परक्यासारखी वागतायत. म्हणतात ना दैवाचे फासे फिरले की आसपासची माणसंही फिरतात तसच. पण जेव्हा केव्हा मला या सगळ्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल तेव्हा मी यातल्या एकालाही सोडणार नाही. असे हाल करीन एकेकाचे की त्यांना कुत्र देखील नाही विचारणार. उद्यापुरे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हे प्रोजेक्ट पूर्ण करायलाच हवं, जर आपल्याला या सध्याच्या फायनान्शियल क्रायसिस मधून बाहेर पडायचं असेल तर. येस सर, आपल्या परीने आपण पूर्ण प्रयत्न करू, प्रामाणिकपणे काम करू आणि हे प्रोजेक्ट पूर्ण करू. रॉनर
मला शार्दूल माने आणि नेहा माने यांना एकत्रितपणे काही प्रश्न विचारायचे तेव्हा कृपया नेहा माने यांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येण्याची परवानगी द्यावी. परमिशन ग्रँटेड. थँक्यू. नेहा माने तुमचं शार्दूल माने यांच्याबरोबर लग्न करण्याचं कारण काय होतं? तुमचं त्यांच्यावरती प्रेम होतं म्हणून? हो. तुमची अशी मनापासून इच्छा होती की त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं? हो. आणि मग त्यासाठी तुम्ही त्यांची ट्रीटमेंटही सुरू केली. स्वतः त्यांना ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न केला. त्यांची स्मृती परत यावी म्हणून धडपड केली. त्यामागे तुमचा काही स्वार्थ नाही. शार्दूलने लवकरात लवकर बरं व्हावं एवढाच उद्देश होता माझा. शार्दूल माने तुमच्या मते नेहा माने आता जे काही सांगितलं ते बरोबर आहे का चूक आहे? मे बी खरं असेल. स्पष्ट झालं हो किंवा नाही? खरं आहे. बरं, तुम्हाला त्यांच्या वागण्यात काही चूक आढळली म्हणजे त्यांनी तुमच्या वडिलांच्या इस्टेटीचा गैरवापर केला, तुम्हाला काही त्रास दिला, नाही? तुमच्या मते नेहा ही एक जबाबदार आणि प्रामाणिक स्त्री आहे. युअर ऑनर, ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की नेहा माने ही सगळी इस्टेट सांभाळायला समर्थ आहेत, सक्षम आहेत. त्यांनी आजपर्यंत तशी ती सांभाळलेली आहे आणि एखाद्या पतिव्रतेप्रमाणे तिने निस्वार्थ बुद्धीने आपल्या पतीची सेवा केलेली आहे आणि ही सगळी गोष्ट शार्दूल माने ह्यांनाही मान्य आहे. आता प्रश्न राहतो तो फक्त त्यांच्या लग्नाच्या व्हॅलिडिटीचा. युअर ऑनर, या अवस्थेतल्या शार्दूल मानेच्या लग्नाला जर का आपण मान्यता दिली नाही तर त्या अवस्थेत शार्दूल मानेपासून नेहा मानेला झालेल्या मुलाचं काय? माझा असा दावा आहे की कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा कोणाच्या तरी दबावाखाली शार्दूल माने ह्यांनी हा खटला उभा केलेला आहे. अन्यथा या दोन्ही पती पत्नींमध्ये कोणत्याही प्रकारचा बेबनाव नाही, कोणत्याही प्रकारचा वाद नाही. असं नाहीये. शार्दूल माने, तुमच्या आत्ताच्या बोलण्यावरनं तेच सिद्ध होत. मला हे लग्न मान्य नाहीये. हे चुकीच आहे. काय चूक आणि काय बरोबर ते कोर्ट ठरवेल. तो अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही जाऊ शकता. That's all your honor. Your witness, please. नेहा मानेंची क्रॉस राखून ठेवण्यात येईल. अर्ध्या तासाच्या लंच ब्रेक नंतर कोर्टाचं कामकाज पुन्हा सुरू होईल.
माझ्या भोवती ही सगळी परिस्थिती निर्माण व्हायचं कारण तो वरुण सुभेदार आहे. पण मी त्याचं काय बिघडवलंय? तो का माझ्या वाईटावर उठलाय? नक्कीच त्याला माझ्या विरोधात नेणारी शारदा असणार. माझ्यावर सूड उगवण्याकरता तिने वरुणला हाताशी घेतलंय आणि ही सगळी कारस्थानं रस्ती आहे. पण हे सगळं कुठेतरी थांबवायला हवं. पण कसं? ती तर माझ्याशी बोलायला सुद्धा तयार नाहीये. पण तरी मी माझे प्रयत्न सुरूच ठेवणार. आज ना उद्या तिला माझ्याशी बोलावंच लागेल. पुन्हा एकदा तिला फोन करून बघतो.